ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कागल शहरात आज 8 नागरिकांना कोरोना तर एकूण बाधितांची संख्या 20 वर। कागल येथील गैबी चौकात 1, अनंत रोटो वसाहत येथे 2, निपाणी वेस येथे 2, तर जयसिंग पार्क येथील वसाहती जवळील आधार कॉलनी 3 असे एकूण 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। कागल शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 20 वर पोहोचली आहे, त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। गैबी चौकात काही दिवसांपूर्वी एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता। त्याच्या कुटुंबात एक घरगुती कार्यक्रम झाला होता। या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सोनाराचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे। अनंत रोटो वसाहत येथे 2 दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीची पत्नी व मुलाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला। तसेच जयसिंग पार्क वसाहती जवळील आधार कॉलनीतील एक दाम्पत्य व त्यांच्या शेजारची एक व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह आली, त्यांना येथील कोविड केंद्रात दाखल करण्यात आलं आहे। तसेच शहरातील निपाणी वेस येथील 2 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला। शहरातील कोरोना रुग्णांची संख्या एकूण 20 झाली असून त्यातील एक जण कोरोना मुक्त झाला आहे, त्यामुळे 19 जणांवर उपचार सुरू आहेत। पालिकेच्या वतीने 4 ठिकाणचा परिसर सील करण्यात आला आहे। या सर्वांच्या संपर्कातील लोकांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे। तसेच कागल शहरातील विविध ठिकाणचा परिसरही सील करण्यात आला आहे। तसेच कागल नगरपालिकेमार्फत सर्व ठिकाणचा परिसरही सॅनिटाईज करण्यात आला आहे। तसेच परिसरातील सर्व लोकांना सतर्क राहण्यासाठी सूचनाही कागल नगरपालिकेच्या वतीने देण्यात येत आहेत। महानकर न्यूज साठी कागलहून गोरख कांबळे।